श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते. आज आपल्या लाडक्या बाप्पांना आपण निरोप दिलेला आहे अनंत चतुर्दशी आणि उद्यापासून जे आहे पितृपक्षाची सुरुवात होणार आहे म्हणजे 29 सप्टेंबरपासून 14 ऑक्टोबरपर्यंत पितृपक्ष असतो. म्हणजे हे पितृपक्षाचे 15 दिवस असतात, त्याला पंधरवडा असं सुद्धा म्हटलं जातं. आणि ह्या 15 दिवसामध्ये आपण आपल्या पितरांना तृप्त करण्याकरता विविध प्रकारचे उपाय केले जातात आणि काही गोष्टी असतात ज्या आपल्याला नाही करायच्या असतात आणि काही गोष्टी असतात ज्या आपल्याला आवर्जून करायच्या असतात ज्याच्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात. आणि जर आपल्यावर आपल्या पितरांचं प्रसन्न झाले तर आपल्यावर कोणत्याही प्रकारची संकटं नाही येतात. व्हिडिओ पूर्ण पहा, खूप महत्त्वाचा असा हा व्हिडिओ होणार आहे. आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण प्रेस करा. ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहेत की त्या कोणत्या गोष्टी आहेत, कोणते ते असे लक्षणं दिसतात ज्याच्यामुळे आपल्याला माहिती पडेल की आपल्यावर जे आहे पितृदोष आहे. तर हे 3 गोष्टी जर तुमच्या बरोबर घडत असतील तर लक्षात ठेवा, तुमच्यावर पितृदोष आहे, तुमचे पितृ तुमच्यावर नाराज आहेत. तुम्हाला त्याच्याकरता त्यांना प्रसन्न करण्याकरता हे 15 दिवस खूपच मोलाचे आहेत. तर जेवढे जास्त सेवा तुम्ही करू शकता, जेवढं जास्त दानधर्म करू शकता तेवढे तुम्हाला करायचे आहेत. तर सरळ मी तुम्हाला सांगते की ह्या कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुमच्यावर पितृदोष आहे तुम्ही ओळखू शकता. तर चला जाणून घेऊया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर तुमच्या घरामध्ये कायम भांडणं होतात, छोट्या छोट्या क्षुल्लक कारणावरनं पण जर तुमच्या घरामध्ये सारख्या कटकटी होत असतील, सारखी भांडणं होत असतील, म्हणजे काहीही कारणं नसली तरी भांडणं होतच आहे, तर समजून जा तुमच्यावर पितृदोष आहे. तुमच्या घरावर जो आहे पितृदोष आहे, तुमचे पितृ तुमच्यावर नाराज झालेले आहेत, ही हे पहिलं लक्षण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कायम तुमच्या घरामध्ये जे आजारपण आहे, आज एकाला आजार, एक आजारी पडला, उद्या दुसरा आजारी पडला, परत तिसरा आजारी पड, असं वारंवार जर तुमच्या घरामध्ये कोणी आजारी पडत असेल तरीसुद्धा जे आहे तुमच्या घरावर पितृदोष आहे हे तुम्हाला समजायला हवं. आणि तिसरी आणि शेवटची गोष्ट जी आहे ती म्हणजे जर तुमच्याकडे पैसा भरपूर येतो आहे, पैसा तर येतो आहे पण तो काही ना काही मार्गाने जो आहे पुन्हा निघून जातो आहे. कितीही काही केलं तर आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकतच नाही आहे, सारखे खर्च वाढत चालले, तुम्हाला माहिती नाही पडत पण तुमचे खर्च एवढे वाढलेले आहेत की पैशाची म्हणजे तुमच्याकडे सारखी धनाची हानीच होत आहे. तर समजून जा तुमच्यावर जे आहे तुमचे पितृ आहेत ते रुष्ट झाले आहेत. त्याच्याचमुळे ह्या 15 दिवसामध्ये तुम्हाला जेवढे जास्त सेवा करता येईल तेवढे करा, जेवढे जास्त दानधर्म करता येतील तेवढे करा. आणि छोटे छोटे उपाय असतात ते सुद्धा करायला हवे, ते केल्याने सुद्धा जे आहे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात. पण आपल्याला आपल्या पितरांना तृप्त करायचं आहे, तर ते तृप्त कसं करायचं त्याचा व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलमध्ये आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देऊन देते, तुम्ही नक्की पहा, कारण छोटे छोटे उपायसुद्धा आपल्या आयुष्याचं मोठा बदल घडून देतात. त्याच्याचमुळे जेवढी जास्त आपले पितृ आपल्यावर तृप्त होतील तेवढे आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे संकट होणार नाहीत. पण हे जे मी तुम्हाला 3 लक्षणं सांगितली जर ती तुमच्याबरोबर घडत असतील तर तुम्हाला सावधान व्हायला हवं आणि तुम्हाला त्याच्यावर त्वरित उपाय करायला हवा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एकच तुम्हाला सांगेन, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण बऱ्याचदा अज्ञानतामुळे आपल्याला माहिती नसतं की आपल्याबरोबर हे सगळं घडतं आहे पण ते का घडतं आहे, कशामुळे घडतं आहे, त्याच्याचमुळे हा व्हिडिओ तुमच्याकरता आहे. तर सगळ्यांना माहिती हो, सगळ्यांचं कल्याण हो, हीच मनामध्ये सदिच्छा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.